भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती डॉक्टर मुखर्जी यांनी देशाच्या ऐक्य आणि विकासाकरता आयुष्यभर प्रयत्न केले राष्ट्रवादी विचारवंत द्रष्टे राजकारणी संविधान सभेचे सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आदर्श मूल्यांना प्रणाम असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाच्या ऐक्यासाठी बलिदान देणाऱ्या मुखर्जी यांचे आदर्श अक्षय ठेवण्यासाठी कार्य हे प्रत्येक पिढीचं कर्तव्य आहे असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आहे डॉ मुखर्जी यांनी भारताच्या एकता आणि प्रगतीसाठी आपलं जीवन समर्पित केलं अत्यंत विद्वान आणि थोर विचारवंत असलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आदर्श देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल सांस्कृतिक कार्यमंत्री प्रल्हाद हो सिंह पटेल तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहा